नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवीन पनवेल येथील आदई सर्कल ते नेरे गावापर्यंतचा रस्ता नादुरुस्त झाला असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच अनेक अपघाताच्या घटनाही घडत होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि भाजपचे पक्षप्रतोद अमित जाधव यांनी रस्ता दुरुस्त करण्याबाबत पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील 2 दिवसात रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकर वाहन चालकांची त्रासातून मुक्तता होणार आहे. माझ्या कारकिर्दीत महापालिका मुख्यालय, क्रिकेट अकॅडमी, पायाभूत सोयी सुविधांची कामे समाज मंदिरे होऊ शकली त्याबद्दल सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष नरेश ठाकूर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात केले. महापालिकेची स्थायी समितीची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांसाठी देय असलेल्या फीला स्थायी समितीने मंजुरी दिली. यावेळी सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, जगदीश गायकवाड, संतोष शेट्टी, निलेश बाविस्कर, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, संतोष भोईर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महापौर सहाय्यता निधीतून महापौर डॉ कविता चौतमल यांच्या हस्ते दिव्या हेमंत राणे या 10 वर्ष मुलीला मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेच्या कार्यालयात महापौर डॉ कविता किशोर चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीमधून दिव्या हेमंत राणे या 10 वर्ष मुलीच्या सर्जरीसाठी 10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले असून त्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, प्रभाग समिती ड च्या सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर उपस्थित होते. पनवेल महापालिका हद्दीमध्ये भूखंड राखीव ठेवून तेथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी मोठे मोलाचे कार्य केले आहे. तसेच त्यांनी महिलांसाठी प्रथम शाळा सुरू केल्या. रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका हद्दीमधील पोदी हे गाव फुलमाळी समाजाचे गाव म्हणून ओळखले जाते. या सर्व समाजाच्या विविध सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीसाठी महानगरपालिका हद्दीत भूखंड राखीव ठेवून त्यावर सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन झाल्यास त्यांच्या कामास वसा नवीन पिढीला प्रेरित करेल असे ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत महापौर डॉ कविता चौतमल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनाही मनोज भुजबळ यांनी दिली आहे. कळंबोली सर्कलसह पनवेल एसटी स्टँड परिसरात फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मागणी परिसरातील रहिवासी आणि वाहनचालक करत आहेत. कळंबोली सर्कल येथे सिग्नलला गाडी थांबताच वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी आणि पावसामध्ये गाड्यांच्या काचा पुसण्यासाठी तर काही वेळा भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टोळ्याने फिरत असतात. तर भर पावसात ही मुले अचानक वाहनाच्या पुढे आल्याने अपघातसुद्धा घडले आहेत. अशीच अवस्था नवीन पनवेल येथील सिग्नल आणि पनवेल बस स्थानक परिसराची आहे. तर अशा मुलांना ताब्यात घेऊन त्यांना योग्य मार्गी लावणे गरजेचे बनले आहे. यासाठी संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी रहिवासी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे. भर पावसात उरण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कळंबुसरे गावातील एका रहिवाशाच्या अनधिकृत घरावर कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता बुलडोझर फिरवला आहे. उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील एका रहिवाशाने गावात कुटुंबाच्या गरजेपोटी वाढीव घराचे बांधकाम केले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घरावर भर पावसात बुलडोझर फिरवला. ऐन पावसात संपूर्ण घर उद्ध्वस्त केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात वन अधिकारी कोकरे यांनी सांगितले की कळंबुसरे गावातील रहिवाशांनी वनक्षेत्रात घर बांधले होते.
त्यामुळे वनविभागाने कारवाई केली आहे। तसेच यापुढे वनविभागात कोणी अतिक्रमण केले तर अशीच कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे। ढेसाळ व्यवस्थापन, चुकीचे धोरण, व्याजदर ठरवण्यासाठी समस्या, मार्केटिंगकडे दुर्लक्ष यामुळे सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत येतात असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले। रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अलिबाग येथे स्वमालकीचे नवीन कार्यालय घेण्यात आले आहे। त्यांच्या उद्घाटन समारंभात नुकताच झाला। यावेळी सतीश मराठे यांनी सहकारी बँका आणि पतसंस्थांनी व्याजदर निश्चित करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले। या कार्यक्रमाला राज्य पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, भारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ उदय जोशी, संचालक सुरेश पाटील, सहकारी पतसंस्थांच्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जे टी पाटील, अमित ओझे, दिलीप जोशी, सचिव योगेश मगर उपस्थित होते। बोरघाट उतरताना आडोशी गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी एर्टिगा कार द्रुतगती मार्गाच्या लोखंडी पट्टीचे संरक्षण कठडे तोडून 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली। या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या अपघातात कारमधील मधुकर रेड्डी, रामकृष्ण रेड्डी आणि लवकुमार रेड्डी हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक निरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयआरबीचे देवदूत पथक, मृत्युंजय पथक तसेच अपघातग्रस्त मदत पथकाचे सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यांनी जखमींना दरीतून बाहेर काढले। तीनही जखमींना हातापायास गंभीर दुखापत झाले आहेत। त्यांना निगडी येथे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील यांना शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पुरस्कार मिळाल्याबद्दल रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉक्टर अनिल पाटील यांचे अभिनंदन केले। यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भारती अनिल पाटील उपस्थित होत्या। पनवेल तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने पनवेलला पाणी पुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। महापालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे गेले 1.5 महिना सुरू असलेल्या पाणी टंचाईतून पनवेलकरांची सुटका झाली आहे। पनवेल शहराला देहरंग धरणातून पाणी पुरवठा होतो, मात्र मागणी वाढल्याने हा पाणी साठा पनवेलकरांना अपुरा पडत आहे। त्यामुळे मार्च एप्रिलपासूनच शहरात पाणी कपात केली जाते। गेल्या 1.5 महिन्यापासून पनवेल दिवसाआड पाणी पुरवठा होत होता, तर गेली 4 महिने आठवड्यातून 1 दिवस कोरडा पाळावा लागत होता। मात्र गुरुवारपासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे, त्यामुळे देहरंग धरणाची पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे पनवेल पालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे। देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले असून येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोपवे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले। केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत संकल्प ते सिद्धी अशी परिषद हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती। या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते।
राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र भरायची आहेत. छाननी तसेच नामनिर्देशन पत्र वैध असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहीर केली जाणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मागील वर्षी पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. त्यावेळी मध्य रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे मार्गाखालून नाला बांधण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ खोदकाम करून ठेवले आणि नाला बनवला नाही, त्यामुळे शुक्रवार सकाळपासून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला पावसाच्या पाण्याने वेढा घातला. भिवपुरी रोड स्थानकात डिकसळ गावाच्या बाजूला तब्बल 3 फूट पाणी साचून राहिले होते. स्थानकाबाहेर पडण्यासाठी प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. प्रवाशांच्या दुचाकी देखील पाण्यात अडकून पडल्या होत्या. रेल्वे मार्गावर देखील पाणी आले होते. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबद्दल प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या वचनांची पूर्ती करत खारघरमधील विविध विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या निधीमधून शिल्पचौक परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या लोकार्पणास 4,94,52,000 रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि उद्यानांमधील कामांचा समावेश आहे. भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले आहे. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध आणि बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले. तसेच आपत्तीच्या काळात त्या भागांमध्ये संरक्षक भिंती आणि निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीसाठी आवश्यक असलेले बचाव साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.